बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. याच्या निषेधात भाजप कार्यकर्त्यांनी बिंदू चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधात घोषणा देत निदर्शनं केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राज्यात शिवसैनिकांनी राणे यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध केला. नाट्यमय घडामोडींनंतर रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई केली. यानंतर राज्यभरातील भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. या कारवाईचा निषेध म्हणून कोल्हापुरात आज भाजप कार्यकर्त्यांनी बिंदू चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शनं केली. केंद्रीय मंत्री राणे यांची अटक बेकायदेशीर असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तालिबानी सरकारप्रमाणे राज्य चालवत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, विजय जाधव, गणेश देसाई यांच्यासह भाजप युवा आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.